नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर पुण्याच्या आस्था काउन्सिलिंग सेंटरचे मानस तज्ज्ञ संचालक प्रमुख मयुरेश डंके यांनी लिहिलेला एक अतिशय सुंदर लेख तुमच्यासमोर सादर करते काल रात्री एक वाजेपर्यंत हवेत गारवा होता आभाळ गच्च भरलेलं अगदी कुंद वातावरण होतं पण दीड वाजता जो पाऊस सुरू झाला त्यानं फार दैनाच करून टाकली रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर रस्त्याच्या कडेला फुटपाथवर दुकानांच्या पायऱ्यांवर थोडक्यात म्हणजे जिथे जागा मिळेल तिथं भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती अंथरूण म्हणून एखादं प्लास्टिकचं इरलं उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल त्या प्लास्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर तरी कुठं मावतंय पण जागा मिळेल तिथं कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या डोकं आणि पाय एकाच वेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल त्यामुळं कित्येकांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा अगदी स्पष्ट दिसत होत्या पहाटे साडेतीनच्या सुमारास भर पावसातच त्यांची आवराआवरीची लगबग सुरू झाली ज्यांची साठी पासष्टी केव्हाच उलटून गेली आहे अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं कारण मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस पंचवीस एकर शेतीचे मादक होते त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्या इतकीच मौल्यवान त्यामुळं जे आहे ते भगवंताचंच आहे अशाच धारणेनं ही माणसं जगतात आपण स्वतःला पांढर पेशे म्हणून घेण्याच धन्यता मानतो मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला पण वारकरी होणं सोपं नाही हे त्यांच्याकडे पाहिलं की लगेच समजतं वारी करणं ही गोष्टच निराळी आहे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वारी हे पंचवीस दिवसांचं सहाशे तासांचं काउन्सिलिंग सेशनच आहे आणि मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेक जण केवळ स्वसंवादातून स्वतःकरता उत्तम वेळ देऊन स्वतःचे आणि इतरांचे प्रश्न सोडवतात हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे त्यांना महागड्या वस्तू ब्रँडेड कपडे प्रॉपर्टी बँक बॅलन्स खेळता पैसा दागदागिने परदेशी सहली ह्यातल्या एकाही गोष्टीत रस नसतो दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून ही माणसं निर्धास्तपणे वारीला येतात म्हणजे त्यांची कुटुंबाविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा कुणी दिलाच दगा तर माझा पांडुरंग बघून घेईल असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का काल रात्री एका काकांशी बोलत होतो घराचा विषय निघाला आता पुतण्या म्हणाला काका मी हीच जमीन कसणार मला द्या माझाही हक्क आहेच जमिनीवर मला माझा वाटा द्या मग माझा भाऊ होता तिथंच पण तो काहीच बोलला नाही मग तुम्ही काय केलं आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं अंगा खांद्यावर खेळवलेलं पोर त्याचं मन कशाला मोडायचं दिली जमीन मग आता उरलेली जमीन कमी कसाची आहे पण माझा पांडुरंग बघून घेईल सगळं अहो जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार त्यापेक्षा हे बरं त्यांच्या घरात जे घडलं तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायण महाभारत झाली असती असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हतं एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगत काढून घेता आला पाहिजे असं ते म्हणाले मला काहीच सुचे ना मी अक्षरशः क्लीन बोल्ट झालो होतो ते म्हणाले एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे आपल्याला तेच तर जमत नाही म्हणूनच प्रश्न आहे तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय मोठं व्हायचंय म्हणून तुम्ही दिवस रात्र पैसे कमावता पण बिल्डिंगच्या पंधराव्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणीसुद्धा विचारावं असं वाटत नसेल त्या तर त्या पैशाचा काय उपयोग मग काय पैसे कमवू नयेत का हो माझं तसं म्हणणं नाही पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही पण माणसं फसवणार नाहीत कशावरून पण ती फसवतीलच हे कशावरून या त्यांच्या प्रश्नावर मी पुन्हा सपशे लाडवा अरे तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं तुम्ही भावाला भाऊ मानत नाही बहिणीला बहीण मानत नाही आईवडिलांच्या मनाचा विचार करत नाही तुम्ही कोणाचाच विचार केला नाही तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा नुकसान बघत बसता म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल असं मला वाटलंच नव्हतं राजगिऱ्याचं लाडू खाणार का त्यांनी विचारलं मी विचारात पडलो रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते पोटात भूक तर उसळ्या मारत होती पण एकदम हो कसं म्हणायचं म्हणून मी नको म्हटलं हे बघा देवा पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय तुम्हाला वाटणारच हा कोण कुठला माणूस आहे ते ठाऊक नसताना याच्याकडनं असं कसं घ्यायचं आणि तेही रस्त्यावर बसून नाही हो तसं नाही मी म्हणालो खरा पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती यामुळंच माणसं कायम अस्वस्थ असतात ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत सगळा लप्पीचा कारभार आता यावर काय बोलणार लाडू घेतला लाडू खाऊन त्यांच्याच कडच्या बाटलीतलं पाणी प्यालो चला माऊली निघू का आता पाऊस कमी झालाय मी म्हटलं थांबा देवा काका म्हणाले पिशवी उघडली आतून एक तुळशीची माळ काढली माझ्या गळ्यात घातली देवा पांडुरंगाला सोडू नका तो तुम्हाला सोडणार नाही पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका माऊलींनी सुद्धा तसं कधी केलं नाही स्वतः करता काही मागितलं नाही हे विसरू नका मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकूच यायची नाही तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो राग मानू नका त्या काकांना नमस्कार करून मी निघालो बाहेरचा पाऊस आता थांबलाय पण मनातला मनातला मात्र सुरू झालाय आता तो थांबणं कठीण आहे तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयनचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका